हॅलो गाईज, वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. गाईज, एम एस सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो, आपल्या सर्वांना माहिती. आणि गाईज, हा एक्झाम वर्षातून एक वेळेसच होतो, म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा क्वेरीज आहेत की जो येणारा एक्झाम आहे तो पोस्टपॉन होईल का त्याच दिवशी होईल, त्यासंबंधी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. त्याआधी गाईज, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी गाईज, पेपर फर्स्ट आहे सर्व पॅकेजसाठी कॉमन असतो. त्याच पेपरसाठी आपण या चॅनलवर हायर एज्युकेशन, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड असे पेपर फर्स्टचे टोटली 8 युनिट आहेत ना, ते पूर्णपणे डिस्कशन केलेले आहेत. आणि रिमेनिंग 2 युनिट आहेत ते आपण येत्या काळामध्ये डिस्कशन करणार आहोत. तर तुमचा पेपर फर्स्ट या चॅनलवर मी पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्टमध्ये कवर करून देत आहे. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपले व्हीपीडी एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करा, जेणेकरून कोणतेही अपडेट असेल, कोणती PDF असेल, त्याचीही तुम्हाला माहिती तिथे भेटत जाईल. आणि गाईज, वळूया आपल्या टॉपिककडे की पेपर पोस्टपॉन होणार का नाही. तर गाईज, आपण पेपरसाठी दिवस राहिले किती हे पाहूया. तर पेपरसाठी दिवस राहिले 1 महिना आणि 1 दिवस, म्हणजे आज आहे 25 ऑगस्ट आणि पेपर कधी आहे 26 सप्टेंबरला. तर राहिलात किती, 1 महिना 1 दिवस, म्हणजे आजचा दिवस गेला, राहिले किती 30 दिवस. आणि 30 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पूर्णपणे पेपर फर्स्टचा ॲज वेल ॲज पेपर सेकंडचा स्टडी कवर करायचा आहे. आता हे पा मी का सांगतो आहे, तर पेपर फर्स्टमध्ये टोटल 10 युनिट आहे आणि पेपर सेकंडमध्ये टोटल 10 युनिट आहे. हे तुमचा सब्जेक्ट वाईज पेपर असतो, त्यामध्ये टोटल 10 युनिट आहे. 10 युनिट यापैकी प्रत्येक युनिटला तुम्हाला 1 दिवस जरी दिला तरी 10 दिवस लागतात. आणि इथं पण 10 युनिट प्रत्येक युनिटला 1 दिवस दिला तरी तुम्हाला 10 दिवस इथं लागतील, म्हणजे 20 दिवस तुम्हाला फक्त रिव्हिजनला लागतील. हे विचार करा, 1 महिना म्हणजे 30 दिवसापैकी 20 दिवस तुमचे रिव्हिजनला जाणार आहे, राहतात किती 10 दिवस. या 10 दिवसामध्ये तुम्हाला कोणते सब्जेक्ट वाचायचे जे तुम्ही आत्तापर्यंत कधीच वाचले नाही, तुमच्या PG मध्ये ते सब्जेक्ट नसतात. फॉर एक्झाम्पल, कॉमर्स असेल आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी जर मार्केटिंग स्पेशल घेतला असेल तर त्यांनी बँकिंग कधी वाचलं नसतं. अशी युनिट तुम्हाला काय करायची इथं या 10 दिवसामध्ये कवर करायची आहे. कारण सेट असेल, नेट असेल, तिथं प्रत्येक युनिट हा वेटेज फुल असतो. कारण तुमचं PG मध्ये काय स्पेशल होतं तिथं काही संबंध नसतो, कारण पूर्णपणे सिलेबस तिथं कवर केलेला असतो. आता मी सांगतोय का, तर या दृष्टिकोनात तुम्ही या विचारात राहूच नका की 1 महिन्यानंतर एक्झाम पोस्टपॉन होईल. पोस्टपॉन एक्झाम होण्याचे चान्सेस काय आहेत, नाच्या बरोबर पूर्णपणे कमी. कारण का, तर 1 महिन्यात असं इतका कोरोना वाढणार नाही की एक्झाम घेणं पॉसिबल व्हायचं नाही. कारण का, त्याचं दुसरं एक रिझन सांगतो. आता CS CA त्याचबरोबर JEE हे एक्झाम कंडक्ट करत आहेत, NTA कंडक्ट करत आहे, आणि नेटचं पण एक्झाम त्यांनी नेक्स्ट मंथमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सप्टेंबरनंतर त्यांनी काय केलं आहे, ऑक्टोबरमध्ये नेटचं पण एक्झाम अनाऊन्स केलेलं आहे. आणि त्यांनी चांगल्या प्रकारे विचार करूनच हा एक्झाम अनाऊन्स केलेला आहे. म्हणून नेट एक्झाम जर पॉसिबल होतोय तर सेट एक्झाम पण डेफिनेटली पॉसिबल होईल. 1 महिन्यानंतरच एक्झाम होईल, याच दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा. आणि सपोज जर पोस्टपॉन झालाच तर तुमचा या महिन्यात पूर्णपणे अभ्यास झालेला असेल, पुढचे जे दिवस असतील ते तुमचे बोनस मार्क्सचे असतील. कारण काय होईल, तुमचा जे नेट म्हणतोय मी किंवा सेट म्हणतोय त्याचा पूर्णपणे 1 महिना तुमचा अभ्यास कव्हर झालेला असेल. आणि जर पोस्टपॉन झाल्यानंतर काही 1 महिना असेल, 2 महिने असेल, जे तुमचं पोस्टपॉन झाल्याचे दिवस आहे ते तुम्हाला बोनस मार्क मिळवत येतील. म्हणजे तुमचं जे सीट आहे नेट असेल, सेट किंवा JREFसाठी, ते कन्फर्म होऊन जाईल. म्हणून अभ्यास याच दृष्टिकोनातून करा की 1 महिना बाकी आहे. आणि 1 महिना हा खूप कमी आहे. जसं तुम्हाला सांगितलं की 20 दिवस हे तुमचे रिव्हिजनला जाणार आहे, राहतात 10 दिवस. या 10 दिवसांमध्ये जे युनिट तुम्ही PG मध्ये कधीच वाचले नसते ते युनिट तुम्हाला कव्हर करायचे आहे. आणि या दृष्टिकोनातूनच स्टडी करा, तरच तुम्ही मी म्हणाल सेट क्वालिफाय होताल. नाही तर लिहून देतो, तुम्ही सेट पण क्वालिफाय होणार नाही, लक्षात ठेवा. जर तुम्ही या विचारत असाल की एक्झाम पोस्टपॉन होईल आणि जर नाही झाला तर काय करणार, असं म्हणून या दृष्टिकोनातून राहू नका की एक्झाम पोस्टपॉन होईल, एक्झाम त्याच दिवशी होणार आहे. याच दृष्टिकोनातून अभ्यास करा, तरच तुम्ही सेट, नेट आणि मी म्हणतो JREF पण क्वालिफाय होऊ शकता. जर तुम्ही आत्ताच या 1 महिन्यात 100% तुमचं दिलं तर थोडाही टाइमपास करायचा नाही, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, लॉग आउट करून सोडून द्यायचं, थोडे दिवस पाहायचं नाही. नाही पाहिलं तर कोण मरत नाही, सगळे जिवंत राहतात. 1 महिन्यानंतर विचारायचं कसं आहे, तोवर काहीच बघायचं नाही, सगळं काही लॉग आउट करून सोडून द्यायचं. 1 महिना फक्त अभ्यास आणि अभ्यास, काही घरचे थोडेफार काम असतील ते, बाकी व्हॉट्सअप, फेसबुक, टाइमपास करणाऱ्या गोष्टी सर्व काय करायच्या, लॉग आउट करून सोडून द्यायचे. 1 महिना, 1 महिना पूर्णपणे अभ्यासासाठीच द्यायचा अभ्यास. आणि तुम्ही रात्री झोपले तरी पण तुम्हाला कन्सेप्ट दिसल्या पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, अभ्यास करायचा. आणि मॅक्झिमम वेटेज कशाला द्या, MCQ ला द्या. मी म्हणतो की थिअरीला थोडंसं कमी वेटेज द्या आणि MCQ ला जास्त वेटेज द्या. कारण MCQ वाईज पेपर आहे, MCQ ला तुम्ही जेवढे वेटेज देताल तेवढा पेपर तुम्हाला इझी जाईल.
पूर्णपणे एम सी क्यूची प्रॅक्टिस आत्ताच सुरू करा. आणि त्याचबरोबर कॉम्प्रिहेन्शन असेल त्यांनाही एक रोज एक तरी कॉम्प्रिहेन्शन सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांचं काय होईल तुम्हाला, कारण पेपर फर्स्टमध्ये टोटल 10 मार्काला एक कॉम्प्रिहेन्शन असतो, तर पेपर फर्स्टला तुम्हाला चांगले मार्क मिळवता येतील कॉम्प्रिहेन्शनमध्ये, कारण तो पूर्णपणे प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. जितकी तुम्ही प्रॅक्टिस करता तेवढं तुम्हाला तो कॉम्प्रिहेन्शन सोडवता येईल. आणि काहीच हे झालं एक्झाम पोस्टपॉन होण्याबाबत. तर पुन्हा सांगेल, एक्झाम पोस्टपॉन होण्याचे चान्सेस कमी आहेत, एक्झाम पोस्टपॉन होणार नाही आहे, फक्त एक महिना तुमच्या हातात आहे. याच दृष्टिकोनातून अभ्यास करा आणि अभ्यास असा करा की 100% तुमचं देण्याचा प्रयत्न करा. आणि जो विद्यार्थी त्याचं 100% देतो ना, त्याला रिझल्ट पण 100% भेटतोच. कोणताच विद्यार्थी काय होणार, फेल होणार नाही जर त्यांनी त्याचं 100% दिलं तर. फेल होणारे विद्यार्थी तेच असतात की जे लाईटली घेतात एक्झामला, नेमकं जेव्हा एक्झाम जवळ आला असतो तेव्हाच ते लाईटली घेतात आणि एक्झाम फेल होतात. म्हणून फेल होऊ नका, काय करा, प्रॉपरली अभ्यास करा, 100% तुमचा द्या, तुम्हाला रिझल्ट 100% भेटेलच. तर काहीच हा होता व्हिडिओ, एक्झाम पोस्टपॉन होणार नाही, अभ्यास कन्सिस्टन्सली करता तुम्हाला रिझल्ट योग्यच भेटेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.